लोकाभिमुख कामाचा वसा घेतलेल्या प्रभाग क्रमांक 1 नगरसेविका रेखाताई टिंगळे यांच्या विकास निधीतून धानोरीतील माधवनगर येथील लेन नंबर 3 काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. माधवनगर येथील लेन नंबर 3 काँक्रीटीकरण करण्याची मागणी गेली कित्येक वर्षांपासून परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत होती. अखेर रेखाताई यांनी दिलेल्या विकास निधीच्या माध्यमातून काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. या परिसरामध्ये विविध विकास कामासाठी जवळजवळ आपल्याला 13 कोटीचा विकास निधी माझ्या प्रयत्न त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामध्ये विशेषतः या परिसरातील सर्व सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील, त्याचप्रमाणे उद्यान आहे, त्याचप्रमाणे मेडिटेशनचं सेंटरचं नवीन काम चालू केलं आहे, त्याचप्रमाणे फायर स्टेशन अग्निशामकचं केंद्राचं नवीन काम चालू केलेलं आहे, त्याचप्रमाणे माजी सैनिकांसाठी भवन आपण उभं करतो आहे. या परिसरामध्ये सर्वात महत्त्वाचा पाण्याचा जो प्रश्न होता तो देखील आपण टाक्या पाण्याच्या टाक्यांची कामं देखील चालू आहेत. 2 टाक्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 1 टाकीचं काम चालू आहेत. आणि ह्या रस्त्याचा काँक्रीट रस्त्याचं काम या ठिकाणी आपण शुभारंभ आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतजी चव्हाण सर असतील, पवार सर असतील, ॲडव्होकेट आनंदजी चव्हाण असतील, केळुसकर ताई असतील, त्याचप्रमाणे आपल्या गायकवाड ताई असतील, सर्व उपस्थित आदरणीय मान्यवरांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये या रस्त्याचा नारळ फोडलेला आहे आपण. आणि लवकरच नागरिकांसाठी काँक्रीटचा छानसा रस्ता या ठिकाणी उपलब्ध करून आपण देणार आहोत की जेणेकरून नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत की ज्या त्यासाठी खूप गैरसोय होत होती त्या पण त्यासाठी आपण या परिसरातले सर्वच रस्ते काँक्रीटचे या ठिकाणी करत आहोत. विठ्ठल मंदिराच्या जवळजवळ जवळचा जो मुख्य धानोरी रस्ता आहे त्याचा देखील अनेक बऱ्याच काळात तो रखडला होता, तो देखील काम आपण मागच्या 8 दिवसामध्ये आपण डांबरीकरण करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. कारण नागरिकांची गैरसोय त्या रस्त्यामुळे होत होती विठ्ठल मंदिराच्या जवळचा, तो देखील आपणच डांबरीकरण करून तो पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्ता गेली अनेक दिवसांपासून मागणी होती. आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतजी चव्हाण साहेब असतील, केळुसकरदाई असतील, जयंत भाऊ असतील, ही सर्वच मंडळी हा रस्त्यांची मागणी होती आणि तो रस्ता पूर्ण करण्यासाठी ह्या चालू वर्षाच्या मागच्या बजेटमध्ये 17-18 बजेटमध्ये रेखाताईंनी कोट्यवधी रुपये CC काँक्रीटच्या रस्त्यासाठी घेतले होते आणि अनेक भागामध्ये आपण काँक्रीट रस्ते करावं. त्यातला हा माधवनगरमधला गल्ली नंबर 1 चालू करतो आहे, 2 काँक्रीट रस्ता झाला आहे आणि 3 काँक्रीटीकरण चालू करत आहोत आणि त्यामुळे ह्या परिसरातील जनतेमध्ये आनंद झालेला आहे. कारण गेले खूप दिवसापासूनची मागणी पूर्ण होत आहे आणि काँक्रीट रोड झाल्यामुळे जी पाण्याची जी समस्या आहे पावसाळ्याची ती त्यापासून मुक्तता मिळणार आहे आणि ज्या मुलांना वगैरे छान आता ह्या ठिकाणी खेळायला छानसं हे एक प्रकारचा जागा उपलब्ध होणार आहे आणि गेली छोटी मोठी काय अतिक्रमण त्यामुळे तीही या काँक्रीट रस्त्यामुळे निघणार आहे. आणि ह्या भागात कामं करत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विश्रांतवाडी ते धानोरोड हा 2008 रेखाताईंनी केला, त्यामुळे खूप दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्न मारा गेला. त्याचबरोबर फायनान्स चौक ते माधवनगर असा हा 100 फुटी रोडचं काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये तोही रोड आपण जनतेसाठी उपलब्ध करून देत आहोत आणि अनेक प्रकल्प ह्या ठिकाणी आपण विकास कामासाठी रेखाताईंनी चालू केले आहेत. फायर स्टेशन असेल, माजी सैनिक भवन असेल, भाजी मार्केट असेल, त्याचबरोबर मेडिटेशनचा हॉल असेल, उद्यानं असतील, ड्रेनेजची कामं असतील, पाण्याच्या लाईनी असतील, त्याचबरोबर सुशोभीकरण असेल रस्त्यांचं आणि CCTV कॅमेरे आपण 10 लाखाचे बसवत आहोत. असे अनेक उपक्रम ह्या ठिकाणी रेखाताईंच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. माधवनगर येथील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलंय. या रस्त्याचं काँक्रीटीकरण होत असल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत होतं, मात्र आता नागरिकांची ही अडचण कायमची दूर होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या ठिकाणी गेले 15 वर्षानंतर हा धानोरी गाव येथील माधवनगरमधील लेन क्रमांक 3 काँक्रीटीकरण होत आहे, त्यामुळं संपूर्ण नागरिक या ठिकाणी आनंदित आहे. कारण या ठिकाणी पावसाच्या वगैरे ह्याच्यामुळे रोडचं सतत नुकसान होत असेल, खड्डे वगैरे होत असेल, तर आता या ठिकाणी काँक्रीटीकरण झाल्यानंतर सर्वांना सुसाई असं या ठिकाणी रोडचा वापर करण्यात येईल.
खूप छान, कारण पाऊस वगैरे पडल्यानंतर पाणी वगैरे खूप साचायचं, मुलांना जाण्या येण्या स्कूलला वगैरे जाताना त्रास व्हायचा, बाईक वगैरे एक चालली की अंगावर पाणी वगैरे उडायचं. तर हा रोड जर झाला तर खूप सुसह्य होईल म्हणजे, आणि खूप आनंद होतोय. गेले 15 वर्ष झाले रेखाता इथे इतकं प्रकारे छान प्रकारे काम करतायत. इथे लहान मुलांना गार्डनची व्यवस्था केलेली आहे, महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहेत शिवणकामाचं, परत बेसिक कोर्स मेहंदी वगैरे आणि जॅम वगैरे असं म्हणजे फळ प्रक्रिया करून काही क्लास पाककला पण घेत आहेत. तर त्यामुळे खूप महिलांना अतिशय म्हणजे आनंद होत आहे की थोडं घरकाम करून त्यांना काहीतरी वेळ मिळतोय आणि खूप छान प्रकारे काम करतायत त्या. त्याच्यामुळे आम्ही खूप त्यांच्यावर नाही का म्हणजे असं खुश आहोत, अगदी खूप आनंदी आहोत.